की मोदीजींच्या गॅरंटीवर सर्वात जास्त विश्वास या देशातल्या नागरिकांचा आहे, त्यामुळे देशातले नागरिक हे निश्चितपणे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आणि देशात मोदीजींचं सरकार निवडून आणते. सर, या संकल्पपत्रामध्ये महत्वाचं म्हणजे सरकारी किती नोकऱ्या देणार आहेत हा मुद्दा आला नाहीये सरकारी नोकऱ्यांचा, आणि मागच्या वेळेस 2 करोड नोकऱ्या देण्याचं घोषणा केली होती ते पण पूर्ण झालेलं नाही. पहिली गोष्ट अशी आहे की जेवढ्या जागा रिकाम्या आहेत त्या सगळ्या भरण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे, आणि मागचं संकल्पपत्र आपण उचलून बघा त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी सांगितलेल्या आहेत, सांगितल्या त्यापेक्षा जास्त निर्माण झालेल्या आहेत, आणि त्याचं काय म्हणतात पत्रक देखील लोकसभेत सादर झालेलं आहे. असं आहे की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे हा फेल जाहीरनामा आहे. याचं कारण काँग्रेस यापूर्वी छत्तीसगडला निवडून आली होती, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही. राजस्थानला निवडून आली होती, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही. हिमाचलमध्ये निवडून आले, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही. आताही कर्नाटकमध्ये निवडून आले तर जाहीरनाम्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही. त्यांच्याकरता जाहीरनामा कागद आहे, आमच्याकरता ती मोदीजींची गॅरंटी आहे.